नमस्कार, मी आहे आता रांजाला. भोवतालच्या उदक राखिले युक्तीने या जलव्यवस्था विशेषांकानंतर आपण वेगवेगळ्या भागातल्या सगळ्या जलव्यवस्था, वैशिष्ट्यपूर्ण जलव्यवस्थांचं डॉक्युमेंटेशन करतो आहे. कालच पुण्याचा मानस मराठे त्यांनी एक पोस्ट टाकली होती. ती पोस्ट होती रांजाच्या शिवमंदिरातली, आणि त्या शिवमंदिरामध्ये 3 कुंड आहेत आणि ती एकमेकांना जोडली गेलेली आहेत असं त्याने त्याच्यात म्हटलं होतं. तर ती कुंड पाहायला आता आलेलो आहे. ती कुंड अतिशय इंटरेस्टिंग आहेत. ती कुंड आहेत या शिवमंदिरापासून सुरुवात होते त्याची, तीच आपण आज पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये ती नेमकी व्यवस्था काय आहे, त्या व्यवस्थेमधून ते पाणी कुठं कसं जाते, छोटीशी पण सुंदर व्यवस्था ती आपल्या सगळ्यांना दाखवलीच पाहिजे म्हणून आपण इथं शिवमंदिरात आलो आहे. मित्रांनो, समोर आपल्याला दिसतं आहे हे शिवमंदिर. रांजे गावातलं, पुण्याच्या दक्षिणेला साधारण 20-25 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, हे शिवमंदिर. इथं हा आपल्याला नंदी मंडप पाहायला मिळतो, हा नंदी, आणि याच्या उजव्या बाजूला आपल्याला कुंड पाहायला मिळतात. आपण कुंडांच्या बाजूला जाणार आहोत. 3 कुंड आहेत. 3 कुंडांमध्ये काय नेमकी विभागणी आहे ती आपण पाहूयात. हे पहिलं कुंड आहे, त्याच्यानंतर हे दुसरं कुंड आहे, आणि ते शेवटी तिसरं कुंड मागं पायऱ्यांच्या खाली दिसतंय ते. हे पहिलं कुंड जे आहे, इथं लोक माहिती देतात की हे आहे देवकुंड. देवकुंडांना दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत उतरायला. इकडे या पायऱ्या, इकडे या पायऱ्या, या पायऱ्यांमधून उतरल्यानंतर इथं देवळ्या आहेत. एक देवळी इथं आहे, आता तिथे शंकराची पिंड ठेवली आहे अलीकडं. ही दुसरी देवळी, ही तिसरी देवळी, आणि हे आपलं देवकुंड. देवकुंडाबद्दल विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं की देवकुंड हे देवासाठी वापरण्याचं पाणी आणि पिण्यासाठी पूर्वी वापरत असलेलं पाणी. आता हे कुंड शेजारच्या कुंडाला कनेक्टेड आहे, त्याला जोडलं गेलेलं आहे. ते कसं जोडलं गेलेलं आपल्याला इथून पाहायला मिळतं. या कुंडाच्या इथं बाजूला आपल्याला मधून एक छोटासा मार्ग दिसतोय, पाण्याची जी आत्ता पातळी आहे त्याच्यावरती, तिथून ते पाणी निघतं आणि शेजारच्या कुंडामध्ये जातं. ते शेजारच्या कुंडात कुठून निघतं, तर तिथं एक गायमुख केलेलं आहे, त्या गायमुखाच्या इथून ते पाणी बाहेर पडतं. हे बघा, हे तर गायमुख आहे. ह्या गायमुख वरच्या कुंडाची पातळी ही खाली आहे, ती भरली की या गायमुखातून पाणी या दुसऱ्या कुंडात येतं. हे दुसरं कुंड आत्ता सांगितलं जातं, हे आंघोळीसाठी वापरलं जातं. हे पाणी हे पूर्वी वापरत असत, आता गावात पाणी आल्यामुळं ते वापरायचं गरज पडत नाही. आणि त्याच्यानंतर इथून हे पाणी, ह्याची पातळी भरली की ह्या मार्गाने हे पाणी तिसऱ्या कुंडात जात आहे. तिसरं कुंड आपण पाहतोय आता. तिसरं कुंड हे कुंड, इथं बऱ्यापैकी मासे आपल्याला छोटे छोटे पाहायला मिळतात. आणि या कुंडातून हे कुंड, हे आत्ता सांगितलं जातं की कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठीचं पाणी हे या कुंडातून घ्यायचं, आणि इथं या मार्गाने ते पाणी या कुंडात येतं. आणि इथं झाल्यानंतर हे सगळं संपत नाही, इथून पुढे आणखीन एक इंटरेस्टिंग व्यवस्था म्हणजे इथून हे पाणी बाहेर पडतं शेतीसाठी. आणि ते बाहेर पडताना मंदिराच्या परिसरातूनच एक भुयारी मार्ग काढलेला आहे, ज्याला आपण नहर म्हणूयात. त्या नहरीतून ते पाणी हे बाहेर पडतं. ही अशी ही नहर, इथून हे पाणी बाहेर जातं. आपण नहरीमध्ये थोडंसं आतमध्ये जायचा प्रयत्न करूयात. नहरीमध्ये काही संपूर्ण अंधारा भाग आहे. अंधाऱ्या भागामध्ये काही आपल्याला काळ्या कुट्ट पाली पाहायला मिळतात, आणि हे पाणी असं पुढं पुढं चाललेलं आहे. इथून बाहेर जाणारं हे पाणी, आणि बाहेरून ते बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर ते बाजूला पुन्हा ते मार्ग वळतो. आपल्याला पुढं थोडासा तिथं उजेड दिसतोय, तिथून ते पाणी बाहेर पडतं. आणि ते बाहेर पडल्यानंतर आपल्याला हे पाणी शेतीसाठी पुढं नेलेलं पाहायला मिळतं. पुढं जाणं जास्त बरोबर नाही आहे, कारण पाली आहेत आणि दुसरा भाग म्हणजे काही वटवाघळे आहेत. वटवाघळांना आपल्या या उपस्थितीमुळं त्रास व्हायची शक्यता आहे, ती उडून जायची शक्यता आहे. त्यामुळे आपण इथं थांबूयात आणि बाहेर जाऊन आपण पुढचा भाग पाहूयात. मित्रांनो, आपण जिथं थांबलो होतो त्या ठिकाणाहून आता दुसऱ्या बाजूने, जिथं शेतीसाठी पाणी बाहेर पडतं त्या बाजूने आपण हा आता व्हिडिओ घेतो आहोत. आता आपल्याला ही दिसते ती नहर, मंदिराच्या ते 3 टाक्यांमधून बाहेर पडलेलं पाणी या नहरी वाटे या मार्गाने बाहेर येत आहे, ते इथं बाहेर पडतं. या पाण्याला इथं दुसरे ओढेसुद्धा येऊन मिळतात, आणि नंतर हे पाणी या अशा मार्गाने शेतीसाठी जातं. शेतीसाठी हे सगळे शिवार जे आहे ते या पाण्यावर पूर्वी भिजायचं, ही सगळी शेती फुलायची. आता इतरही मार्ग आहेत, पण ही जी नहर आहे त्या नहरीमधून बाहेर जे पाणी येणार आहे
ते आपल्याला इथे शेतीसाठी वापरलेलं पाहायला मिळतं. हे बघा, याच्या पार्श्वभूमीवर हे आपल्याला शिवमंदिर पाहायला मिळतं आहे. हे शिवमंदिर आणि त्याच्यामधली ती तीन कुंडांमधून बाहेर येणारं पाणी हे असं या शेतीसाठी जाणार. म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यांनी जो काही विचार केलेला आहे पाण्याबद्दल, ते वाया जाऊ नये म्हणून आणि पाण्याचा पुन्हा पुन्हा वापर करण्यासाठीचं त्याची एक छोटीशी व्यवस्था आपल्याला इथं पाहायला मिळते. मित्रांनो, भवतालचा उद्देश हाच आहे या उपक्रमामागचा, की लोकांनी आपापल्या भागातल्या अशा व्यवस्था पाहाव्यात, त्या आपल्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवाव्यात आणि मग आपल्याकडे काय काय होतं हे आपण समजून घेऊयात, त्याचा आत्ता काय उपयोग करून घेता येतो का तेही पाहूयात आणि त्यानंतर जर आपण यातलं काही संवर्धन करू शकलो तर त्याच्या दृष्टीनेसुद्धा विचार करूयात. मित्रांनो, ही जी व्यवस्था शेअर केलेली आहे, अशाच प्रकारच्या व्यवस्था आपल्या भागात असतील त्या जरूर भवतालवर शेअर करण्यासाठी पाठवा, हे आपल्याला नम्र आवाहन. थांबतो, धन्यवाद.